नेताजी पालकर महाराजांना पन्हाळ्याच्या लढ्यामध्ये वेळेवर पोहोचला नाही, तुम्ही आमच्या सह्यास आला नाही आणि म्हणून नाराज झाले महाराज। आणि महाराज नाराज झाल्यानंतर नेताजी पालकराला त्यांचं सरसेनापती पद काढून घेतलं। तो नेताजी पालकर आपली काही चूक नसताना महाराज आपल्यावर नाराज झाले, आम्हाला अपयश आलं म्हणून आम्ही वेळेवर पोहोचू शकलो नाही, पण आमचं सेनापती पद काढून घेतलं। तो नाराज होऊन आदिलशहाला मिळाला आणि पुढे नेताजीच्या जीवनात कसे बदल झाले तो समग्र पोवाडा, व्याख्यानरूपी पोवाडा नेताजी पालकरांचा शिवशाहीर बाबासाहेब देशमुख आपल्या समोर सादर करत आहेत। ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करुण प्रारंभे, डपावर थाप तुंतुन्यातान, डपावर थाप तुंतुन्यातान, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, नेताजी पालकर हाच गातो गुणगान जी जी जी, नेताजी पालकर हाच आदि नमन साधू संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, एकनाथाला, रामदासाला, तुकारामाला, तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु नमन माझे नमानंदाला। सुभद्रा मातेला, सोना मातेला, पांडुरंगाला, सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला, मुक्कामी मालेवाडीला, शाहिरी साज चढविला, पूर्ण चढवून शाहिरी साजाला, पूर्ण चढवून शाहिरी साजाला, आज गातो नेताजी पालकर आला, नेताजी पालकर। समय अशी कैसा नाही आला बोलले नेताजीला, समय अशी कैसा नाही आला बोलले नेताजीला, सेनापतीला सेनापती पद झालं रम, सेनापती पद रद्द समयास, सेनापती पद रद्द समयास, सेनापती पद रद्द समयास, सेनापती पद रद्द समयास, नेताजी मिळाला आदिल शास जी जी जी, नेताजी मिळाला आदिल शास जी जी जी, नेताजी मिळाला आदिल शास जी जी जी। सेनापती पद काढून घेतल्यानंतर नेताजी नाराज झाला आणि तो आदिलशहाला मिळाला। शिवाजीचा सर सेनापती होती त्याची ख्याती, नाराज झाली मूर्ती, महाराजांनी सर सेनापती पद काढून घेतलं म्हणून तो नाराज झाला होता। शिवाजीचा सर सेनापती मोठी होती ख्याती, नाराज झाली मूर्ती म्हणून आदिलशहाला जाऊन मिळला, म्हणून आदिलशहाला सहाय्य झाला, मोंगला विरुद्ध लढू लागला जी जी जी, लढू लागला जी रहा जी जी, लढू लागला जी रहा जी जी।
मुघलांच्या विरुद्ध आदिलशाहच्या बाजूने सरसेनापती नेताजी पालकर लढायला लागलेला आहे। नेताजी पालकर म्हणजे प्रति शिवाजी, माता काय काय घडणार, प्रति शिवाजी होती त्याची ख्याती, प्रति शिवाजी होती त्याची ख्याती, मोंगलाना धास्ती मिर्झा राजे जयसिंग करी विचारास, मिर्झा राजे जयसिंग करी विचारास, शिवाजीचा डाव नसेल तरी खास, शिवाजीचा डाव नसेल तरी खास, शंका बघा दाटली त्याच्या मनास जी जी जी, जी। शंका बघा दाटली त्याच्या मनास जी जी जी, जी। शंका बघा दाटली त्याच्या मनास जी जी जी। हा शिवाजी राजाचा एक डाव तरी नसेल, आपण तह केला आणि म्हणूनच या नेताजी पालकरांना शिवाजीने सांगितलं असावं की तो आदिलशाहच्या बाजूला जा आणि मोंगली फौजेला धरणी माय ठाव देईल असं कर, असं सांगितलं असावं अशी शंका मिर्झा राजे जयसिंगाला आली। नेताजीचं मन वळवण्याला, नेताजीचं मन वळवण्याला प्रयत्न तो बघा त्यांनी केला, बघा त्यांनी केला, मिर्झा राजे नेताजीचं मन वळवण्याचा प्रयत्न करू लागले। नाही यश आलं हाताला, नाही यश आलं हाताला मिर्झा राजाला, मिर्झा राजाला, याच्यात मिर्झा राजाला यश आलं नाही। त्यांनी प्रयत्न केला आणि या काळात महाराज जात आग्र्याला, औरंगजेब भेटीला, शैल एक मिर्झा राजाला, शैल एक मिर्झा राजाला, नेताजीचं मन वळविण्याला, नेताजीचं मन वळविण्याला प्रयत्नाच्या केलं कष्टाला, परा कष्टाला हाजी हाजी, परा कष्टाला जी हाजी, परा कष्टाला जी हाजी। महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला गेले असताना नेताजीने आपल्या प्रयत्नाची, म्हणजे मिर्झा राजे जयसिंगानी नेताजीचं मन वळवण्यासाठी आपल्या पराकृष्टाची प्रयत्न एवढे केले की शेवटी नेताजीचं मन वळवलं। 5000 मनसबदारी नेताजीला द्यायची कबूल केली, 50,000 बक्षीस दिलं, जागिरी दिली आणि ती जागिरी 5000 मनसबदारी दिली नेताजीला, 50,000 दिलं बक्षिसाला, 50,000 दिलं बक्षिसाला, जागिरी दिली नेताजीला, जागिरी दिली नेताजीला, मोंगले फौजीत सामील झाला, सामील झाला जी राजी जी, सामील झाला जी राजी जी, सामील झाला जी राजी जी। हे एवढं काय सर्व दिलं असताना नेताजी मोंगली फौजेत सामील झाला, सामील झाला जी राजी जी, सामील झाला जी राजी जी, सामील झाला जी राजी जी। याची तारीख आहे 2 मार्च 1666, रुपे परगाना भाग नेताजीला जागिरी म्हणून देण्यात आला। औरंगजेबाचे पत्र मिर्झा राजाला याच वेळी आलं, वीस मार्च 1666 रुपे परगाना जाहीर, रुपे परगाना जाहीर नेताजीला दिली, नेताजीला दिली, नेताजीला
औरंगजेबाचं पत्र मिर्झाला, औरंगजेबाचं पत्र मिर्झाला मिर्झा राजाला। काय पत्र आलं? कैद करून पाठवा नेताजीला, कैद करून पाठवा नेताजीला, असा हुकुम मिर्झा राजाला। मिर्झा हा हुकुम का दिला म्हणाल? तर औरंगजेबाच्या हातावर तुरी ठेवून महाराज आग्र्यातून सैल सलामत सुटून आले होते। आग्र्याहून महाराज सुटून आले तर नेताजी मोंगली फौजेत आहे, मिर्झा राजाच्या ताब्यात आहे, आणि म्हणून मिर्झा राजाला गुप्त खलिता पाठवला। एकोणीस ऑगस्ट 1666 या समयास गुप्त खलिता आला, गुप्त खलिता रवाना झाला, रवाना झाला। हा खलिता आज्ञा केली मिर्झा राजाला, या खलित्यात आज्ञा होती कैद करा नेताजी पालकराला, कैद करा नेताजी पालकराला, आणि त्याला कैद करून तुम्ही त्याला दिल्लीला पाठवून द्या। मिर्झा राजे विचारत पडले, नेताजी कुठलीच चूक नाही, मोंगली फौजेत तो प्रमाणितपणे काय, मग त्याच्या हातात बेड्या का, त्याला कैद का करायचं? आणि या वेळेला मिर्झा राजे होते कुठे म्हणाल? परांडा प्रांतामध्ये भूमिया गावात त्यांचा मुक्काम होता। सध्याची जिल्हेवारी सांगायची म्हणाल तर हा परिसर उस्मानाबाद जिल्ह्यात आहे। या ठिकाणी या भूम गावी मिर्झा राजे मुक्कामाला होते। आदिलशाह विरुद्ध लढण्याची त्यांची तयारी आणि ती त्या ठिकाणी ठण मांडून बसले होते। नेताजीचा अपराध नसतानाही असं का? नेताजीचा दोष नसताना हातकडी त्याला, नेताजीचा दोष नसताना हातकडी त्याला उमजेना कोड मिर्झा राजाला। बादशान पाळलं नाही वचनाला, कैद केलं शिवाजी राजाला, कैद केलं शिवाजी राजाला, शिवाजी या बादशान वचन पाळलं नाही। आत्मविश्वासानं शिवाजी राजाला मी पाठवलं असताना त्याला कैद करून ठेवलं। बादशाने शिवाजी राजाला सोडून द्यावं असं पुन्हा पुन्हा मिर्झा राजाला वाटत होत, पण तसं घडलं नाहीच। आणि याची चिंता मिर्झा राजाला होती, शिवाजीचा आता रोष राहणार, ते सही सलामत सुटून आलेले आहेत, ते राजगडावर आहेत, शिवाजी नक्कीच आपल्यावर नाराज असणार। शिवाजीचा रोष राहणार, शिवाजीचा रोष राहणार, रोष राहणार असं मनात हुर हुर वाटत होती मिर्झा राजास, वाटत होती मिर्झा राजास, सैल्य एक बोचत होत बघा खास जी जी जी, सैल्य एक बोचत होत बघा खास जी, मनसबदारी राम सिंगाची कमी केली त्याची। इकडं काही सैल्य बोचत होत,
तर मिर्झा राजे जयसिंगाचा मुलगा औरंगजेबाच्या दरबारात होता. शिवाजी निष्ठून आल्यानंतर औरंगजेबाने रामसिंगाची मनसबदारी कमी केली होती. मनसबदारी रामसिंगाची कमी केली त्याची रागाने लाले लाल झाला. खा तुझ्याचं मीठ जाण त्याला. खा तुझ्याचं मीठ जाण त्याला. म्हणून जयसिंग गप्प बसला जी जी जी. म्हणून जयसिंग मिर्झा राजे जयसिंग हे मिठाला जागणारे होते. हरामखोरी करणारे नव्हते. मालकांनी हरामखोरी केली चालेल पण आपण करायची नाही. सत्य पुढे नाही शानपण नाही शानपण या म्हणी जपून याच म्हणीप्रमाणे लष्करी फौज धाडली दारुरास. लष्करी फौज धाडली दारुरास. लष्करी फौज धाडली दारुरास. लष्करी फौज धाडली दारुरास. ही लष्करी फौज दारूरला गेली. नेताजी पालकर यावेळेला या दारूरच्या परिसरात म्हणजे बीड भागामध्ये त्यांचा सुलतानी तो मोंगली फौजेमध्ये होते. नेताजी हा पराक्रमी होता. म्हणून नेताजी होता बीड भागास. नेताजी होता बीड भागास. मग कैद केलं त्यास. कैद केलं त्यास. चुलत्या पुतण्याला कैद झाली. चुलत्या पुतण्याला कैद झाली. का कैद झाली कशासाठी झाली याची काहीच कल्पना नाही. ही मोंगलाई आहे. मोंगलाई अपराध काही नसताना कैद नेताजीला. अपराध काही नसताना कैद नेताजीला. कोंडाजी पालकराला हिलाच म्हणतात मोंगलशाही. हिलाच म्हणतात मोंगलशाही. हिलाच म्हणतात मोंगलशाही. हिलाच म्हणतात मोंगलशाही. औरंगजेबाची रीत काही जी जी जी. औरंगजेबाची रीत ही औरंगजेबाची रीत न्यारी होती. अरे मोंगलशाही इलाच म्हणतात ना. परकीय सत्ता इलाच म्हणतात. या हिंदुस्थान देशाला नामसैस करण्याचा चंग बांधलेला आलमगीर मराठी मुलुक उद्ध्वस्त करायचा. शिवाजी पळून गेला म्हणून त्याचा सूड या नेताजी पालकरावर उगवायचा हे त्याच्या मनात होत. नेताजी कैद झाला. चुकल काही चुकलं नाही. आणि चुकलं नसताना चुलत पुतणे दोघही कैद. आणि त्यांना कैद केले ही तारीख किती तारीख म्हणाल. 24 ऑक्टोंबर 1666. 24 ऑक्टोंबर 1666 साला नेताजी पालकराला. 24 ऑक्टोंबर 1666 साला नेताजी पालकराला धाडलं आग्र्याला. पुढे नेताजीच काय होणार. पुढे नेताजीच काय होणार. पुढे नेताजीच काय होणार. पुढे नेताजीच काय होणार. ठार करणार का. ठार करणार का बाटवणार. ठार करणार का बाटवणार. औरंगजेबाचा विचार काय. औरंगजेबाचा विचार तो काय करणार हे त्याच त्यालाच माहीत. आलमगीर या आलमगीराचा नेम काय होता तुम्हाला माहीत आहे. अरे बाबा
सवामन जानवा दररोज रक्तात भिजल्या वाचून त्याला भोजन करूस वाटत नव्हतं। तो होता कर्मट पण तेवढाच धर्मवेडा होता, तो होता लालची पण तेवढाच स्वार्थी होता। म्हणजे दररोज किती हिंदूंची कत्तल होत होती याच्यावरून आपल्याला आढळून येत, हिंदूंची कत्तल करण्याला प्रारंभ केलेला सवा मन जानवी रक्तात भिजल्या वाचून समाधान नव्हतं बघा त्याला, आणि मग काय करणार नेताजी पालकराला? आता या नेताजी पालकरच काय होणार? राजे राजगडावर होते, मां साहेब थकलेल्या होत्या, मिर्झा राजे जयसिंग आणि नेताजी आपल्याकडे वळवला एवढं त्यांना माहित झालं होतं। पुन्हा एक बातमी आली, शिवाजी पळून गेला, तो आपल्या हातून निसटला, म्हणून औरंगजेबानी डाव बघा केला कळलं राजाला राजगड आला। कैद केलं नेताजीला। तसंच चुलता त्याचा कोंढाजी पालकराला, दोघाला नेलं अगर्याला, दुःख वाटलं शिवाजी राजाला, छळ करणार नेताजीचा, हा छळ करणार, नेताजीला त्रास देणार, औरंगजेबाची कपट बुद्धी राजे जाणून होते, त्रास होणार बघा नेताजीला, खात्री राजाला हाजी, राजाला याची खात्री वाटत होती। मिर्झा राजे मात्र आता अस्वस्थ होते, काय करायचं, पुढची वाट चाल आता औरंगजेबाची काय होणार आहे? आपण तरी मराठी मुलकात आहोत, आपली प्रकृती थोडी बिघडलेली आहे, आपल्या बरोबर पाठवलेला क्रूर सरदार दिलेर खान, नेताजीचं काय होणार या विचारात मिर्झा राजे त्या परमेश्वराची आठवण करत थोडासा वाढलेला आपला आजार शांतपणे झोपेत। इकडे काय झालेलं आहे, डिसेंबरच्या 16 तारखेला सासणच्या सुमाराला नेताजी पालकर दिल्लीला नेला। औरंगजेबाला वर्दी कळली, आणि औरंगजेबाला वर्दी कळताच औरंगजेबानी काय केलं? आज्ञा झाली, आणि ती कशाची? नेताजीला शिक्षा करा। वर्दी गेली औरंगजेबाला, आज्ञा समय आला, गिरफ्तार करा, हुकुम झाला
टाकलं तुरुंगात नेताजीला जीजीजी टाकलं तुरुंगात नेताजी पालकर आता मात्र औरंगजेबाच्या सापळ्यात अडकले गेले. तो तुरुंग नव्हता, तुरुंग नव्हे मृत्यू खरा, तुरुंग नव्हे मृत्यू हा खरा, तुरुंग नव्हे मृत्यू हा खरा. छळ पुरा नाना तऱ्हेचा छळ सुरू झाला. नेताजीच्या अंगावर हंटर पडू लागले. नेताजीला डागण्या द्याची भीती गाठली. नेताजींना तोंडात त्रास सुरू झाला आणि या त्रासामध्ये एकच मागणी होती, तुला जगायचं असेल तर मुसलमान धर्म स्वीकार. क्यों नेताजी, जीना चाहते हो तो इस्लाम बनोगे? सोचो समझो. नेताजीच्या हे लक्षात आलं, आपल्याला जिवंत राहायचं आहे. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर तरी मला महाराष्ट्रात जाता येईल आणि महाराष्ट्रात जायची संधी मिळावी म्हणूनच इस्लाम धर्म स्वीकारण्याची तयारी या नेताजीने कबुली दिली. बादशाला दिली बादशाला, मुक्तीचा मार्ग एक भला. कबुली दिली बादशाला, दिली बादशाला, मुक्तीचा मार्ग एक भला. तयार झाला धर्म स्वीकारण्याला, तयार झाला धर्मांतर करण्याला. काय मुसलमान झालं तर बिघडणार काय? महाराष्ट्रात जाण्याकरता एक संधी नामी मिळेल मला, नामी मिळेल. नेताजी झाले कबूल, इस्लाम झाला जी इस्लाम. नेताजीने कबूल केला आणि नेताजीने कबूल केल्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारण्याकरता आता नेताजीला मुसलमान बनवायचं आहे. माता ते कसं बनवलं जातं, पुढे नेताजीची काय अवस्था होते, पुढच्या भागात मी तुम्हाला ऐकवणार आहे. शाहिरानी साज चढविला, शाहिराची शाहिरी कला, शूर मर्दाला नेताजी पालकराला. गातो वीराचा पूर्ण इतिहास, गातो वीराचा पूर्ण इतिहास, शूरमर्दाच्या या शूरमर्दाच्या पोवाड्याला शाहिरीचा साज चढवून, संगीताचा बाज चढवून शूरमर्दाच्या पोहाड्याला, शाहिर देशमुख गातो पोहाड्या. सजी ही जी जी शाहिर देशमुख गातो पोहाड्या.